नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो मित्रांनो, आता नुकतीच 10वी झालेली आहे आणि तुम्ही 10th मधून जाणार आहात 11th मध्ये आणि त्यानंतर 12th मध्ये. सो जर तुम्ही 11th मध्ये आणि 12th मध्ये सायन्स घेणार असाल, तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सायन्समध्ये नेमके कोणते विषय असतात, आपण कोणते विषय घेतले पाहिजेत, ऑप्शनल विषय कोणते असतात, कंपल्सरी कोणते आहेत, आणि असा ऑप्शनल शक्यतो चूज करायचा असतो की जो आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देईल. ठीक आहे, जे कमीत कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देईल आणि आपले 12वीचे पर्सेंटेज इन्क्रीज करेल, असे ऑप्शनल विषय आपल्याला निवडायचे असतात. मग नेमके किती विषय निवडायचे हे सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो हा व्हिडिओ पर्टिक्युलरली जे 11th 12th सायन्सने करणार आहेत त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे, सो सगळ्यात पहिल्यांदा विषय सांगण्याआधी तुम्हाला मी एक बेसिक ग्रुप सांगणार आहे. तो म्हणजे आपल्याकडे असतो ए ग्रुप आणि बी ग्रुप. आता हे ए ग्रुप बी ग्रुप काय आहे, तर आपण जेव्हा महाराष्ट्र बोर्डबद्दल बोलतो, मी या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलरली महाराष्ट्र बोर्डवरती फोकस करणार आहे. तुम्ही जर 11th 12th महाराष्ट्र बोर्डकडून देणार असाल किंवा HSC बोर्डमधून देणार असाल, तर आपण त्याच्याबद्दल डिस्कस करतोय. तर पर्टिक्युलरली महाराष्ट्र बोर्डमध्ये एकूण 6 विषय घ्यायचे असतात. आता या 6 विषयामध्ये इंग्लिश हे कंपल्सरी असतं. ठीक आहे, मग तुम्ही सायन्सला असू दे, आर्ट्सला असू दे, कॉमर्सला असू दे, कुठेही असू दे, इंग्लिश हा जो विषय आहे तर तो कंपल्सरी आहे, जो तुम्हाला घ्यावाच लागतो, त्याला कुठलाही ऑप्शन नाही आहे. ठीक आहे, सो कंपल्सरी विषयांमध्ये सगळ्यात पहिला विषय आहे ते म्हणजे इंग्लिश, जो तुम्हाला घ्यावाच लागतो. सो या 6 पैकी 1 तर झाला इंग्लिश. मग आता उरले किती विषय, 5 विषय उरले. ठीक आहे, आता हे 5 विषय कोणते आहेत ते तुमच्या हातामध्ये आहे. त्यातही तुमच्याकडे आहे ए ग्रुप आणि बी ग्रुप. आता ए ग्रुप म्हणजे काय, तर ए ग्रुपमध्ये येतं फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. बी ग्रुपमध्ये येतं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. म्हणजेच काय, तर फिजिक्स, केमिस्ट्री अगेन हे 2 विषयसुद्धा कंपल्सरी आहेत. सो कंपल्सरी सब्जेक्ट्समध्ये काय आलं, फिजिक्स आणि केमिस्ट्री. म्हणजे एकूण 3 विषय जे आहेत तर ते आपल्याकडे कंपल्सरी विषय आहेत. ठीक आहे, आता हे 3 विषय तुम्ही सायन्सला आहात म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि इंग्लिश हे विषय तुम्हाला घ्यायचेच आहेत. ना फिजिक्सला ऑप्शन आहे, ना केमिस्ट्रीला ऑप्शन आहे, ना इंग्लिशला ऑप्शन आहे. तुम्हाला हे 3 विषय कंपल्सरी घ्यावेच लागतात. मग आता उरलेले जे 3 विषय आहेत तर त्या 3 विषयाबद्दल आपण बोलणार आहोत. आता ए ग्रुपमध्ये काय आहे, तुम्ही मॅथ्स घेता आणि बी ग्रुपमध्ये तुम्ही बायोलॉजी घेता. आता मॅथ्स कोण घेणार आहे, ज्यांना पुढे जाऊन इंजिनिअरिंग करायचं आहे किंवा मॅथ्सशी रिलेटेड काही फील्डमध्ये करिअर करायचं आहे, ॲप्लिकेशन बेस्ड काही फील्डमध्ये करिअर करायचं आहे, पायलट वगैरे बनायचं असेल तर त्यासाठीसुद्धा मॅथ्स कंपल्सरी असतं. ठीक आहे, सो बेसिकली तुम्हाला इवन आर्मीमध्ये जायचं असेल तरीसुद्धा काही ठिकाणी तुम्हाला मॅथ्सचाच प्रेफरन्स दिला जातो. सो त्याच्यामुळे तुम्हाला जर त्या काही क्षेत्रांमध्ये जायचं असेल, डिफेन्समध्ये असेल, आर्मीमध्ये असेल, पायलट व्हायचं आहे, इंजिनिअरिंग करायचं आहे किंवा मॅथमॅटिक्समध्ये पुढे रिसर्चमध्ये काही करायचं आहे, तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला मॅथ्स कंपल्सरी असतं. तर मग त्यासाठी तुम्ही PCM जे आहे तर ते घेऊ शकता, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. ठीक आहे, अजून कोणते ऑप्शनल विषय आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण आपण सध्या ज्या मेन गोष्टी आहेत त्याच्यावरती फोकस करूया. सो तुम्हाला जर या काही फील्डमध्ये जायचं असेल किंवा तुम्हाला पुढे BSc मॅथमॅटिक्स करायचं आहे, तुम्हाला BCA करायचं आहे, इवन तुम्ही बायोलॉजी मॅथ्स दोन्ही पण एकत्र पण ठेवू शकता, त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहेच, पण तुम्हाला BCA करायचं आहे, पुढे MCA करायचं आहे, सो या काही गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील, इन शॉर्ट तुम्हाला मॅथ्सशी रिलेटेड कुठल्याही फील्डमध्ये पुढे जायचं असेल, तर तुम्हाला PCM हा ग्रुप घ्यावा लागतो, म्हणजेच ए ग्रुप घ्यावा लागतो. ठीक आहे, सो मग यासाठी तुम्ही JEE देणार असाल इंजिनिअरिंग करण्यासाठी पर्टिक्युलरली, किंवा तुम्हाला आर्किटेक्चरच्या कुठल्या फील्डमध्ये जायचं आहे तर त्यासाठी असेल, किंवा तुम्ही MSTCET देणार असाल, ठीक आहे, किंवा तुम्ही कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्वतःच्या एक्झाम्स देणार असाल, सो या सगळ्या केसेसमध्ये तुम्हाला मॅथ्स कंपल्सरी ठेवावा लागतो. आणि मग तेव्हा तुमचा ए ग्रुप असतो तो म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. मग आता याच्यामध्ये कोणते कोणते विषय आले, इंग्लिश सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे, प्लस फिजिक्स, प्लस केमिस्ट्री, प्लस मॅथ्स, हे 4 विषय झाले तुमचे आता कंपल्सरी. जर तुम्ही मॅथ्स ठेवणार असाल तर हे तुमचे 4 विषय झाले कंपल्सरी. आता जे उरलेले 2 विषय आहेत त्या 2 विषयांमध्ये काय काय येतं ते आपण पाहूया. आता तुम्ही अर्थात मॅथ्स ठेवताय, बायोलॉजी तुम्ही सोडून दिलेलं आहे, एलिमिनेट केलेलं आहे, मग बायोच्या ऐवजी तुम्हाला कोणता तरी एखादा विषय घ्यावा लागतो. मग काय काय तुम्ही घेऊ शकता, तर तुमच्याकडे ऑप्शन्स असतात ते म्हणजे लँग्वेजेसचे. तुम्ही म्हणाल इंग्लिश तर आपण घेतली, तर इंग्लिश ही कंपल्सरी लँग्वेज आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर लँग्वेजसुद्धा घेऊ शकता. मग त्या इतर लँग्वेजेसमध्ये काय काय येतं, तर इतर लँग्वेजेसमध्ये येतं मराठी, हिंदी, संस्कृत, जर्मन, फ्रेंच आणि स्पॅनिश. ठीक आहे, अजून बऱ्याचशा लँग्वेजेस असतात डिपेंडिंग अपॉन कॉलेज, पण या काही जनरली आपल्याला पाहायला मिळतात. त्यातही काही कॉलेजेसमध्ये फक्त मराठी आणि हिंदी हे 2च ऑप्शन असतात, काही ठिकाणी संस्कृतसुद्धा असतं, पण तुम्हाला पर्टिक्युलरली असं असेल की मी ऑलरेडी 8
पासून टेन्थ पर्यंत संस्कृतचा अभ्यास केलाय, मला इलेव्हन ट्वेल्थला पण संस्कृत करायचं आहे, तर तुम्हाला ते कॉलेज निवडावं लागेल ज्याच्यामध्ये संस्कृत ऑप्शनल आहे. कारण प्रत्येक कॉलेजमध्ये संस्कृत, जर्मन, फ्रेंच हे ऑप्शनल असेलच असं नाही. हां, मराठी आणि हिंदी मोस्टली सगळ्या कॉलेजेसमध्ये असतंच, पण हे जे बाकीचे विषय आहेत ते सगळ्याच कॉलेजमध्ये असतील असं नाही आहे. सो तुम्हाला जर पर्टिक्युलरली यापैकीच काही लँग्वेज ऑप्शनला हवी असेल, तर आधी तुम्हाला त्या त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करावी लागेल की हे विषय तुमच्याकडे आहेत का, आणि मग त्यानुसार तुम्हाला कॉलेजची लिस्ट इलेव्हनच्या ॲडमिशनसाठी फिल करावी लागेल. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे, हे तर आहे लँग्वेजेस. दुसरं आहे अजून तुम्ही ऑप्शनमध्ये काय घेऊ शकता, सायकोलॉजी आहे, बट मोस्टली मॅथ्सवाले लोक सायकोलॉजी घेतातच असं नाही आहे. सो ते आहे ऑप्शनला, बट मोस्टली प्रेफरन्स सायकोलॉजीला दिला जात नाही जे मॅथ्सवाले आहेत ते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ज्योग्राफी. ज्योग्राफी इंग्लिशमध्ये असणार की मराठीमध्ये हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारला जातो. तर हे पूर्णतः कॉलेजवरती डिपेंड आहे. मोस्टली जे शहरी भागामधले कॉलेजेस आहेत तर त्यांच्याकडे ज्योग्राफी म्हणजे भूगोल हा इंग्लिशमध्येच असतो, बट काही ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये पण पाहायला मिळेल. जर तुम्हाला पर्टिक्युलरली मराठीमध्येच हवा आहे तर तुम्हाला आधी कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करावी लागेल की तिकडे मराठीमध्ये आहे की इंग्लिशमध्ये आहे. ठीक आहे, अजून आहे ते म्हणजे इकॉनॉमिक्स. अगेन हे पण सेम, काही ठिकाणी मराठीमध्ये असतं, काही ठिकाणी इंग्लिशमध्ये. मेजॉरिटी ऑफ द टाइम्स तुम्हाला इंग्लिशमध्येच पाहायला मिळेल. सो हे काही विषय आहेत. काही ठिकाणी तुम्हाला आय टी पण पाहायला मिळेल, दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सायकोलॉजी झालं, ज्योग्राफी झालं, इकॉनॉमिक्स झालं, आय टी झालं. सो हे काही विषय तुम्हाला पाहायला मिळतात ॲज अ ऑप्शन. मग तुम्हाला ऑप्शनमध्ये काय करावं लागतं, काही कॉलेजेस तुम्हाला दोन लँग्वेजेस ॲज अ ऑप्शनल घ्यायला पण परमिशन देतात, म्हणजे तुम्ही मराठी पण घेऊ शकता आणि हिंदी पण घेऊ शकता. ठीक आहे, पण काही कॉलेजचा स्वतःचा रूल असतो की तुम्ही एकच लँग्वेज घेऊ शकता आणि दुसरा ऑप्शनल तुम्हाला वेगळा विषय निवडावा लागेल. मग तुम्हाला या विषयांपैकी एक आणि एखादी लँग्वेज घ्यावी लागते. सो तुम्हाला काही पण करून सहा विषय करायचे आहेत. काही कॉलेजेसनुसार हे रूल्स बदलतात. हा झाला एक साधारणतः जनरल संच. अजून एक ऑप्शन आहे पी सी एमवाल्या मुलांसाठी, हे काय करू शकतात, बाय फोकलला जाऊ शकतात. तुम्ही बाय फोकल हे नाव कदाचित ऐकलं असेल. आता हे बाय फोकल म्हणजे नेमकं काय आहे, तर बाय फोकलमध्ये काय केलं जातं की तुम्हाला सी एस हा विषय मिळतो, दॅट इज कम्प्युटर सायन्स, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स प्लस इंग्लिश आणि फक्त सी एस. म्हणजे तुम्हाला ना लँग्वेज घ्यायची गरज आहे, ना ज्योग्राफी, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, आय टी यातला कुठलाही विषय घ्यायची गरज नाही आहे. डिरेक्टली तुम्ही कम्प्युटर सायन्स हा एकच विषय घेऊ शकता. एकच का, कारण याच्यामध्ये सी एस वन आणि सी एस टू, म्हणजे सी एस हार्डवेअर आणि सी एसमध्येच पार्ट टू आहे सॉफ्टवेअर, असे दोन भाग असतात. सो हा दोन्ही पार्ट वन पार्ट टू मिळून एकच विषय बनतो आणि याचा 200 मार्क्सचा सेपरेटली, म्हणजे पार्ट सी एस पार्ट वन आणि सी एस पार्ट टू असा 100 मार्क्सचा एकूण 200 मार्कांचा हा विषय आहे. ठीक आहे, सो तुम्हाला मग कोणतीही लँग्वेज घ्यायची गरज नाही आहे, रॅडर तुम्ही घेऊच शकत नाही, कारण सी एस हा पूर्ण एकच विषय घेतला की तुमचा या ठिकाणी बंच जो आहे किंवा एक आपण म्हणूया ग्रुप जो आहे तो कम्प्लीट होतो. ठीक आहे, सो मोस्टली ज्या लोकांना इंजिनिअरिंग करायचं आहे किंवा ज्यांना कम्प्युटर फील्डशी रिलेटेड काहीतरी करायचं आहे आफ्टर ट्वेल्थ, ते लोक इतर कुठलेही विषय न घेता डिरेक्टली बायफोकल घेतात, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स प्लस इंग्लिश प्लस सी एस. ठीक आहे, याचा बेनिफिट त्यांना आहे. बट याच्यामुळे काय होतं, फी इन्क्रीज होते, कारण सी एसमध्ये तुम्ही कम्प्युटरचा यूज करणार, इवन आय टीमध्ये पण तुम्ही कम्प्युटर वापरणार आहात कॉलेजेसचे. सो कॉलेज त्यांचे कम्प्युटरचे जे काही चार्जेस असतात ते फीजमध्ये ॲड करतात. सो याचा डिसॲडव्हान्टेज हाच आहे की फीज याच्यामुळे वाढू शकतात. जर तुम्ही इतर काही विषय घेतले, लाईक लँग्वेजेस घेतलं, सायकोलॉजी, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स वगैरे, तर फीज वाढणं किंवा वाढणार वगैरे नाहीत, किंवा तुम्हाला एक मिनिमल फी जी आहे तर तीच भरावी लागेल. बट सी एस किंवा आय टी घेतलं तर तुमची फी थोडीफार वाढू शकते, डिपेंडिंग अपॉन ते कॉलेजचे जे काही चार्जेस असतील तर ते. ठीक आहे, सो हे झालं बायफोकल. बायफोकल जे काही ग्रुप आहे किंवा बायफोकल किंवा सी एस जे काही आहे ते फक्त ज्यांचा पी सी एम ग्रुप आहे ते लोकच घेऊ शकतात, पी सी बी, पी सी एम बी वाले लोक नाही घेऊ शकत. सो तुमच्याकडे फक्त मॅथ्स आहे तरच तुम्ही बायफोकल घेऊ शकता. ठीक आहे, सो हे झालं पी सी एम साठीचं. नेक्स्ट आहे पी सी बी. आता पी सी बी कोण घेतात किंवा बायोलॉजी कोण घेतं, ज्यांना मेडिकल फील्ड, फार्मसी, डॉक्टर वगैरे या सगळ्या क्षेत्रांमध्ये काही करायचं आहे, किंवा बायोटेक्नॉलॉजी असेल, डी एन ए फिंगरप्रिंटिंग असेल, या सगळ्या पुढे ह्याच्या करिअरमध्ये जायचं असेल तर तुम्ही बायोलॉजी घेऊ शकता. किंवा तुम्हाला प्लेन बी एस सी करायची आहे, बायोप्टिंग, झुलॉजी असेल किंवा ह्युमन फिजिओलॉजी असेल, अनाटॉमी असेल, त्यासाठी पण पी सी बी हा घेतला जातो क्रायटेरिया किंवा हा ग्रुप घेतला जातो. ठीक आहे, सो बेसिकली तुम्ही पी सी बी घेऊन नीट देऊ शकता, तुम्ही सी ई टी देऊ शकता पी सी बीची. नेक्स्ट तुम्ही नर्सिंगला वगैरे जाणार असाल तरी पण तुम्हाला सी ई टी द्यावी लागते, आणि तुम्ही पी सी बी असेल तर तुम्ही नर्सिंगला जाऊ शकता, पी सी एम असेल तर नाही जाऊ शकत. इवन पी सी बी असेल तरच तुम्ही नीट देऊ शकता, तुमचं बायोलॉजी नसेल तर तुम्ही नीट देऊ शकत नाही. ठीक आहे, सो बेसिकली या काही एक्झाम्स आहेत ज्या तुम्ही आफ्टर ट्वेल्थ देऊ शकता जर तुमच्याकडे पी सी बी असेल तर. बट फक्त पी सी बी असेल तर तुम्ही जे डबल ई,
किंवा नाटा या सगळ्या एक्झाम्स नाही देऊ शकत. नाटा इज फॉर आर्किटेक्चर. ठीक आहे, ओके, डन. सो आता पी सी बी जर असेल तर तुम्ही, तुमच्याकडे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे आणि इंग्लिश आहे, हे चार विषय तर झाले. आता या चार विषयांपैकी तुम्हाला अजून दोन विषय जे आहेत तर ते ऑप्शनल घ्यायचे आहेत. काय ऑप्शनल आहेत? अगेन सेम ऑप्शनल आहे, तुम्हाला एखादी लँग्वेज घ्यावी लागते. कोणत्या लँग्वेजेस असतात? अगेन तेच मराठी आहे, हिंदी आहे, संस्कृत आहे, जर्मन आहे, फ्रेंच आहे, स्पॅनिश आहे. ठीक आहे, यापैकी सगळ्याच कॉलेजेसमध्ये मोस्टली तुम्हाला मराठी आणि हिंदी पाहायला मिळेल. बाकी हे तुम्हाला यातली काही लँग्वेज हवी असेल तर तुम्हाला कॉलेजमध्ये चौकशी करावी लागेल. अशक्यतो बायोलॉजीवाली मुलं सायकोलॉजी ॲज अ ऑप्शनल घेतात, कारण जसं बायोलॉजी रक्टोफाय आहे त्याचप्रमाणे सायकोलॉजीमध्ये पण तुम्हाला खूप जास्त लिहावं लागतं ऑफकोर्स. आणि इट्स मोर, थोडंफार आपण म्हणूया की जॉग्रफी आणि इकॉनॉमिक्स किंवा आय टीपेक्षा सायकोलॉजी आणि बायोलॉजी थोडेसे रिलेटेड आहेत. ज्याप्रमाणे मॅथ्स आणि सी एस रिलेटेड आहे त्याप्रमाणे बायोलॉजी आणि सायकोलॉजी रिलेटेड आहे. सो मोस्टली बऱ्याच ठिकाणी सायकोलॉजी घेतलं जातं. बरं, हे जे मी तुम्हाला ऑप्शनल विषय सांगितले, सायकोलॉजी, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, आय टी लँग्वेजेस, याच्या व्यतिरिक्त पण काही ठिकाणी तुम्हाला अजून वोकेशनल विषय पण पाहायला मिळतील. लाईक काही ठिकाणी होम सायन्स पाहायला मिळतं. येस, होम सायन्ससुद्धा एक विषय आहे. ठीक आहे, काही ठिकाणी तुम्हाला होम सायन्स वगैरे पाहायला मिळेल, बट हे सगळ्याच कॉलेजेसमध्ये अवेलेबल नसतं. काही असं आपण म्हणतो ना, मोजकेच कॉलेज आहेत जे तुम्हाला हे विषय प्रोव्हाइड करतात. हां, सो त्या कॉलेजमध्ये जर तो विषय असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल विचार करू शकता. सो होम सायन्स आहे, काही ठिकाणी ॲनिमल हजबंडरी वगैरे पण असतं. अजून हे काय म्हणतो आपण त्याला, वस्त्रशास्त्र म्हणून एक विषय आहे, म्हणजे क्लोथ्सबद्दल सगळं जे काही त्याचं सायन्स असेल तर ते पण आहे. सो बेसिकली असे अजून बरेचसे जे ऑप्शन आहेत तर ते विषय असू शकतात, बट प्रत्येक कॉलेज हे प्रोव्हाइड करतं असं नाही आहे. हे जे काही मी विषय इथे लिहिले हे जनरली सगळ्या कॉलेजेसमध्ये मिळतात आपल्याला पाहायला, पण होम सायन्स वगैरे असेल हे सगळ्याच कॉलेजेसमध्ये नाही मिळणार. बट तुम्हाला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्यानुसार कॉलेज जे आहे तर ते सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, सो ॲनिमल हजबंडरी एक येतं, होम सायन्स एक आहे, फिलॉसॉफी पण, ॲक्च्युली फिलॉसॉफी आर्ट्सचा विषय आहे, बट तुम्हाला काही कॉलेजेसमध्ये सायन्सला पण हा विषय, फिलॉसॉफी हा विषय जो आहे तर तो मिळू शकतो. ठीक आहे, हा विषय जो आहे तर तो मिळू शकतो. ओके, आता आपण परत पी सी बीकडे येऊया. सो हे विषय अगेन इफ यू वॉन्ट तुम्ही त्याच्यानुसार तुमचं कॉलेज जे आहे ते सिलेक्ट करू शकता. मोस्टली जॉग्रफी, हां मोस्टली जे बायोलॉजीवाले मुलं आहेत तर ते जॉग्रफी पण प्रेफर करतात जर कॉलेजमध्ये सायकोलॉजी अवेलेबल नसेल तर, कारण अगेन जॉग्रफी पण रट्टोफाय आहे, तुम्हाला त्याचं सरटा मारून लिहायचं असतं. बेनिफिट असा आहे जॉग्रफी घेण्यासाठी पी सी एमवाल्यांसाठी पण आणि पी सी बीवाल्यांसाठी पण, कारण याच्यामध्ये जास्त काही फॉर्म्युला किंवा डेरिवेशन असलं काही नसतं. तुम्ही ज्याप्रमाणे 10वीपर्यंत भूगोल केला आहे, पाठ करायचा आहे, समजून घ्यायचं आहे, लिहायचं आहे, सिम्पल तेच तुम्हाला इथून पुढे पण करायचं आहे. सो तुमची जर मेमरी शार्प असेल पाठ वगैरे करण्यामध्ये, किंवा तुम्हाला असं आहे की एकदा वाचलं की लक्षात राहतं आणि मी लिहून वगैरे येऊ शकतो, तर तुम्ही जॉग्रफी वगैरे घेऊ शकता. ठीक आहे, नेक्स्ट आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स पण इझी आहे, अगेन सेम तुम्हाला जॉग्रफीप्रमाणेच इकॉनॉमिक्सला पण डील करायचं आहे. काही इक्वेशन्स वगैरे असं काही मॅथ्सप्रमाणे नसतं याच्यामध्ये. सो अगेन बायोलॉजीवाली मुलं हे पण प्रेफर करू शकतात. नेक्स्ट आहे आय टी. आय टी एक असा विषय आहे किंवा याचा एक असा बेनिफिट आहे दोन्हीसाठी, पी सी एमसाठी पण आणि पी सी बीसाठी पण, कारण हा जो विषय आहे याच्यामध्ये अगेन थेरोटिकली आन्सर्स तुम्हाला लिहायचे नसतात, म्हणजे अगदी 5% फक्त थिअरी वगैरे विचारली जाते. बाकी पूर्ण पेपर जो आहे तर तो ऑब्जेक्टिव्ह असतो, म्हणजे तुम्हाला एम सी क्यू बेस्ड पेपर पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये थोडंफार ट्रू ऑर फॉल्स असतं, मॅचची कॉलम्स आहे, किंवा 2 करेक्ट पर्याय निवडा, 3 करेक्ट पर्याय निवडा, 1 करेक्ट पर्याय निवडा. ओके, सो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात सगळे, एम सी क्यूज असतात, त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस खूप जास्त करावी लागत नाही. ज्याप्रमाणे जर आपण लँग्वेजेस घेतले तर आपल्याला मग निबंधाची प्रॅक्टिस करा, कवितेची प्रॅक्टिस करा, म्हणजे ते काय रसग्रहण वगैरे लिहिण्याची प्रॅक्टिस करा, किंवा खूप वाचन असावं लागतं, शुद्ध लेखन चांगलं असावं लागतं, विचार करण्यासाठी थोडंफार ॲटलीस्ट तुम्ही काहीतरी रीड केलेलं असलं पाहिजे, पुस्तकामधलं काहीतरी माहिती पाहिजे वगैरे असं लागतं. तर त्याप्रमाणे आय टी साठी इतकं लिहायची गरज नसते किंवा इतक्या सराव्याची गरज नसते. आणि सी एसपेक्षा आय टी इझी यासाठी आहे कारण याच्यामध्ये फक्त सॉफ्टवेअर आहे. सी एसमध्ये आपण काय पाहिलं, पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे, म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आहे. बट आय टीमध्ये फक्त आणि फक्त सॉफ्टवेअर येतं, म्हणजे याच्यामध्ये फक्त जावास्क्रिप्ट आहे, एच टी एम एल आहे, सी एस एस आहे, एवढंच आहे. ठीक आहे, बाकी एस क्यू एल वगैरे आहे पण ते खूप डीपमध्ये नाही आहे, एकदम वरच्यावर आहे. ठीक आहे, सो हे तीनच फक्त लँग्वेजेस आहेत, ते पण खूप डीप नाही आहेत, अगदी तुम्हाला फक्त बेसिक नॉलेज मिळणार आहे. आणि एक्झाममध्ये पण हे कोर्स खूप इझिली तुम्ही टॅकल करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आय टीचा पेपर हा आपली प्रॉपर जी बोर्डाची परीक्षा आहे ती झाल्यानंतर साधारणतः 10 ते 12 दिवसांनी आय टीचा पेपर असतो. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे 10 ते 12 दिवसांचा प्रिपेरेटरी एक लीव किंवा वेळ म्हणूया आपण आहे. सो इवन तुम्ही वर्षभर जरी आय टीचा अभ्यास नाही केला
तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या 10-12 दिवसामध्ये अभ्यास करू शकता, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ आय टीला द्यावा लागणार नाही. ठीक आहे, सो तुम्ही पूर्ण वर्षभर तुमच्या जे काही मेन विषय आहेत, बायोलॉजी असेल किंवा मॅथ्स असेल, जो काही मेन विषय आहे त्याच्यावरती फोकस करू शकता. आणि आफ्टर दॅट तुमची बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर जे काही 10-15 दिवस आहेत त्यातले एक 5 ते 6 दिवस दिले तरी पण आय टीसाठी सफिशियंट असतात. दुसरा बेनिफिट असा आहे की आय टीची एक्झाम ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, तुमच्याच कॉलेजमध्ये होते, तुमच्याच कॉलेजचं सेंटर असतं, त्याच्यामुळे पेपर आरामात इझी जातो मोस्टली, कारण आपल्याच कॉलेजमध्ये होतो त्याच्यामुळे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अगेन लिहायची वगैरे प्रॅक्टिस ठेवायची काही गरज नाही आहे, तुम्हाला डिरेक्टली टाईप वगैरे करायचं असतं आन्सर, सो लिहायची गरज नाही आहे. आणि पेपर खूप इझी असतो आणि मोस्ट ऑफ द टाइम्स आय टी यासाठी घेतला जातो कारण हा स्कोरिंग विषय आहे, याच्यामुळे याच्यामध्ये 99-100 असे मार्क्स वगैरे मिळतात, 95 वर मार्क्स मिळवणं खूप इझी असतं, त्याच्यामुळे 12वीचा स्कोर वाढवण्यासाठी हा विषय महत्त्वाचा आहे. सो तुम्ही हा विषय पण नक्की ट्राय करू शकता. त्याच्यानंतर येस, बट अगेन मी तुम्हाला जर मी काही प्रेफर करणार असेल तर PCM तुमचं असेल तर ट्राय करा की तुम्ही बायफोकलच घ्याल, आणि PCB असेल तर तुम्ही ट्राय करू शकता की तुम्ही IT घ्याल आणि त्यासोबत एखादा विषय सायकोलॉजी घेऊ शकता, किंवा तुम्हाला माहिती आहे की मला लँग्वेजेस चांगले येतात तर तुम्ही लँग्वेजेस करू शकता, किंवा तुम्हाला IT असं वाटत असेल की मला पुढे कोडिंगचं काही करायचं नाही आहे किंवा मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे वगैरे, तर तुम्ही इकॉनॉमिक्ससुद्धा ट्राय करू शकता. ठीक आहे, साधारणतः असा एक आपला पॅटर्न आहे. आता काही असं आहे की त्यांना फिजिक्स पण हवं आहे म्हणजे घ्यावंच लागतं फिजिक्स, ऑफकोर्स, म्हणजे फिजिक्स पण, केमिस्ट्री पण, मॅथ्स पण हवं आहे आणि बायोलॉजी पण हवं आहे, म्हणजे त्यांचं अजून डिसाईडेड नाही आहे किंवा त्यांना दोन्हीमध्ये इंटरेस्ट आहे, बायोलॉजीमध्ये पण आणि मॅथ्समध्ये पण. अशा मुलांकडे सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत की ते JEE पण देऊ शकतात, नीट पण देऊ शकतात, CET दोन्ही पण देऊ शकतात, नाटा देऊ शकतात, सगळ्याच्या सगळ्या ज्या काही एंट्रान्स एक्झाम आहेत त्या सगळ्या देऊ शकतात कारण यांच्याकडे दोन्ही पण विषय आहेत. ठीक आहे, आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी आहे, आधी सांगितल्याप्रमाणे इंग्लिश कंपल्सरी आहे, म्हणजे या ठिकाणी 5 विषय ऑलरेडी झाले. ठीक आहे, मग आता तुम्हाला फक्त एक एक्स्ट्रा विषय निवडायचा आहे, मग याच्यामध्ये अगेन लँग्वेज आहे. सो तुमच्याकडे जर ऑलरेडी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी एवढं सगळं असेल आणि तुम्हाला पॉसिबल असेल तरच तुम्ही लँग्वेज घ्या, कारण लँग्वेजचा अभ्यास करावा लागतो. आणि हां, अजून एक गोष्ट सांगायची राहिली, जर तुमच्या कॉलेजने अलाव केलं दोन लँग्वेज घेण्यासाठी आणि तुम्ही इंग्लिश तर आहेच ऑब्व्हियसली, जर तुम्ही हिंदी आणि मराठी दोन्ही लँग्वेजेस घेतले तर ॲज पर टाइम टेबल हिंदी आणि मराठी यांचा पेपर लागोपाठ असतो, इंग्लिश हिंदी मराठी किंवा इंग्लिश मराठी हिंदी यांचा पेपर लागोपाठ असतो, मध्ये सुट्ट्या वगैरे मिळत नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला या लँग्वेजेसचा अभ्यास आधीपासूनच करावा लागेल कारण अजिबात सुट्टी वगैरे नसते मध्ये. ठीक आहे, एखादा विषय घेतला तर ठीक आहे, तुम्हाला दुसऱ्या विषयाची सुट्टी मिळते, बट तुम्ही जर दोन्ही लँग्वेजेस घेतलेले आहेत तर तुम्हाला मध्ये सुट्टी मिळत नाही, सो त्याचा पण तुम्ही थोडाफार विचार करू शकता जर तुम्ही लास्ट मोमेंटला अभ्यास करणारे विद्यार्थी असाल तर. ठीक आहे, नेक्स्ट आहे ते म्हणजे तुमच्याकडे अगेन सेम ऑप्शन आहे इकॉनॉमिक्सचा, त्याच्यानंतर आहे ज्योग्राफीचा, त्याच्यानंतर आहे सायकोलॉजीचा, बट मोस्टली सायकोलॉजी कॉलेज देत नाही PCMB सोबत, बट ठीक आहे, कॉलेज अलाव करत असेल तुम्ही घेऊ शकता. आणि आहे IT चा. ठीक आहे, सो बेसिकली जर तुम्ही 5 विषय घेणार असाल तर माझं म्हणजे मी तुम्हाला काय प्रेफर करेन तर IT तुम्ही घेऊ शकता, अगेन याचा अभ्यास सुरुवातीपासून करावा लागत नाही, तुम्हाला वेळ मिळतो अभ्यास करायला, त्याच्यामुळे IT घेऊ शकता. दुसरी गोष्ट, जर तुम्ही लँग्वेज घेणार असाल तर तुम्हाला आधीपासून अभ्यास करावा लागेल कारण लँग्वेजेसच्या पेपरला कुठलीही सुट्टी वगैरे मिळत नाही, इंग्लिश नंतर लगेच त्याचा पेपर असतो आणि मग लगेच फिजिक्सचा पेपर असतो. ठीक आहे, सो त्याच्यामुळे जर तुम्ही लँग्वेज घेणार असाल तर तुम्हाला एक तर तुमच्या लँग्वेजवरती कमांड पाहिजे, हिंदी असो द्या, मराठी असू द्या, संस्कृत असू द्या, जी कुठली लँग्वेज असेल ती. दुसरी गोष्ट, तुम्हाला प्रॉपरली लिहिता आलं पाहिजे कारण तुमचे मार्क्स लँग्वेजेसमुळे कमी होता कामा नयेत, आपण जो काही ऑप्शनल विषय घेतोय तर तो मार्क्स वाढवणारा पाहिजे ना की मार्क्स कमी करणारा. ठीक आहे, सो जो कुठल्या लँग्वेज, जी कुठली लँग्वेज तुम्ही घेणार आहात ती तुम्हाला परफेक्टली येत असली पाहिजे, जास्त त्याला वेळ न देता तुम्ही तो विषय तुम्हाला करता आला पाहिजे. ठीक आहे, इकॉनॉमिक्स लवकर होऊ शकतो कारण जास्त सिलॅबस नसतो इकॉनॉमिक्सचा, सेम फॉर ज्योग्राफी, पटकन हे विषय 1-3 ते 4 दिवसांमध्ये तुमचे क्लिअर होऊ शकतात आणि यांचा पेपर पण शेवटी असतो आफ्टर बायोलॉजी. ठीक आहे, तुमच्याकडे वेळ असतो, बट लँग्वेजेससाठी वेळ नसतो, या दोघांसाठी तुम्हाला वेळ मिळेल. सायकोलॉजी पण थोडा लेट असतो सो तुम्हाला वेळ मिळू शकतो आणि IT पण खूप लेट असतो सो तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळेल. सो आय होप की तुम्हाला एक थोडीफार आयडिया मिळाली असेल की कोणता विषय तुम्ही घेतला पाहिजे जर तुमच्याकडे 4 विषय असतील तर, कारण अर्थात मॅथ्स आणि बायोलॉजी दोन्ही पण एक असे स्ट्रॉंग विषय आहेत ज्यांना खूप जास्त वेळ द्यावा लागतो. सो त्याच्यामुळे असा एक विषय निवडा की जो कमी वेळेमध्ये किंवा कमीत कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त स्कोर मिळवून देईल. ठीक आहे, सो तुम्हाला यापैकी एक असा विषय निवडायचा आहे. अगेन मी सजेस्ट करेन की लँग्वेजेसपेक्षा बाकीचे जे विषय आहेत ते तुम्ही प्रेफर करू शकता जर तुमची लँग्वेज तितकी स्ट्रॉंग नसेल तर. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण साधारणतः कोणते विषय घ्यायला हवेत वगैरे याच्यावरती डिस्कशन केलेलं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अगेन याच्यामध्ये काही डाऊट आहे का? हां, एक डाऊट क्लिअर करायचा राहिला. जर तुम्ही सपोज की 11th ला तुम्ही मॅथ्स आणि बायोलॉजी दोन्ही पण ठेवलं,
बट आफ्टर 11ची एक्झाम तुम्हाला कळते की मी दोन्ही मॅनेज नाही करू शकत. तुम्हाला कुठला तरी एक विषय एलिमिनेट करायचा आहे, सपोज की मॅथ्स एलिमिनेट करायचा आहे, तर तुम्ही 12th आधी किंवा 12th वेळेस तुम्ही आता सब्जेक्ट चेंज करू शकता का? तर हो, 11th जे विषय आहेत ते जर तुम्हाला नको असतील तर तुम्ही 12th आधी ते विषय बदलू शकता, ठीक आहे. बट अगेन, यासाठी मोस्टली कॉलेजेस परमिशन देतात, बट काही एक हाताच्या बोटावर मोजण्या इतपत कॉलेज आहेत की जे अलाउ नाही करत, कारण अगेन त्यांच्या परत सीट्स वगैरे त्यांना चेंज करावे लागतात आणि परत जे काही संख्या आहे मुलांची ती डिस्टर्ब होते वगैरे, त्याच्यामुळे असेल, मॅनेजमेंट इश्यूजमुळे असेल, बट काही कॉलेजेस अलाउ नाही करत. सो तुम्हाला जर असं काही असेल की आता आपण ट्रायल बेसिसवरती 11th चारही विषय घेऊया, परत जर वाटलं तर आपण त्यातला एखादा कमी करूया, तर यासाठी तुम्हाला आधीच त्या कॉलेजला विचारायचं आहे की अशी तुमच्याकडे काही तरतूद आहे का की नंतर मी विषय सोडू शकते का. ॲक्च्युली असा कुठलाही कंपल्शन कोणी करू शकत नाही, बट अगेन कॉलेजचे स्वतःचे काही रूल्स असतात. सो त्यानुसार जर असं काही कंपल्सरी असेल की 11वीचे सेम विषय तुम्हाला 12वीला कंपल्सरी ठेवायचे आहेत, तर तुम्हाला मग नंतर इश्यू येण्यापेक्षा आधीच ट्राय करून बघा की तुम्ही प्रॉपर कॉलेज निवडाल ज्याच्यामध्ये परत हे सगळं करण्यासाठी फ्रीडम असेल. कारण परत असं व्हायला नको की उगाच होत नाही आहे तरी पण विषय ठेवावा लागतोय, कारण मी असं बऱ्याच जणांचं पाहिलं आहे की कधी कधी असं होतं की त्यांचं मॅथ्सकडे जास्त कल असतो, मग बायोलॉजी होत नाही, 11th सोडायचा असतो पण कॉलेज अलव करत नाही, मग 12th त्याला वेळ द्यावा लागतो, ठीक आहे. सो बेसिकली असं व्हायला नको, त्याच्यामुळे आधीच विचारून पहा. काही कॉलेजेसमध्ये PCMB हे कंपल्सरीच असतं, सो तुम्हाला जर ते हवं आहे तरच तुम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या, नाही तर तुम्ही दुसरे कॉलेजेस टाका. खरं सांगायचं तर 11th आणि 12th कॉलेजचा काही तितका फरक पडत नाही जर तुम्ही कुठल्याही एंट्रान्स एक्झाम देणार असाल तर. हां, तुम्हाला जर तुमच्या कॉलेजशी रिलेटेड जे काही डिग्री कॉलेज आहे, जर तुम्हाला BSc करायचं आहे, तुम्हाला परत नाही का शक्य तरी डिग्रीज करायचे आहेत, प्लेन BSc असेल किंवा काहीतरी BSc बायोटेक वगैरे करायचं आहे त्याच कॉलेजमध्ये, तर मात्र ते कॉलेज तुम्हाला थोडंफार बेनिफिशियल ठरू शकतं. पण जर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये पुढे डिग्री नाही करायची आहे किंवा कुठलाही कोर्स नाही करायचा आहे, तर 11th 12th कॉलेज कुठेही मॅटर करत नाही. तुम्ही कुठल्या कॉलेजमधून केलं आहे ते कुठेही मॅटर नाही करणार. इवन तुम्ही इंटिग्रेटेड केलं आहे की नॉन इंटिग्रेटेड केलं आहे हे पण मॅटर करत नाही. बाय द वे, तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ हवा आहे का की आम्ही इंटिग्रेटेड कॉलेज घ्यायचं की नॉन इंटिग्रेटेड, त्याचे काय बेनिफिट्स आहेत हे पण मला नक्की सांगा, जेणेकरून मी त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करेल. सो बेसिकली त्याच्यामुळे तुम्ही कोणतंही कॉलेज घेतलं तरी पण मॅटर करत नाही. कॉलेज तुमच्या सोयीनुसार घ्यायचं आहे, शक्यतो ते घरापासून जवळ वगैरे असावं, जास्त वेळ ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार नाही, किंवा कॉलेज शक्यतो अटेंडन्सच्या बाबतीत खूप जास्त पर्टिक्युलर नसेल असं कॉलेज निवडा. कारण कधी कधी काय होतं की कॉलेजमध्ये अटेंडन्ससाठी फक्त जावं लागतं, तर ते खूप हेक्टिक आहे. तुम्ही शिकण्यासाठी जाताय, नो इश्यूज, तुम्ही रोज जा, बट फक्त अटेंडन्ससाठी जायचं आहे आणि म्हणून जायचं आहे कॉलेजला असं असेल तर त्याच्यामध्ये वेळही जातोय, हेक्टिक पण आहे, फ्रस्ट्रेटिंग आहे. सो बेस्ट आहे की असं कुठलं तरी कॉलेज निवडा ज्याच्यामध्ये अटेंडन्सचा खूप जास्त असं काही बर्डन येणार नाही, प्रॅक्टिकल्स असेल किंवा कुठलंही अटेंडन्स असेल, ठीक आहे. सो कुठलंही कॉलेज निवडण्याआधी ट्राय करा की तुम्ही त्यामधून म्हणजे त्या कॉलेजमधून शिकलेले जे काही स्टुडंट्स असतील ते मिळाले तर त्यांच्याशी थोडंसं बोला की कसं कॉलेज आहे, काय आहे वगैरे. सो अजून एक क्वेश्चन असा आहे की 11th 12th क्लास लावला पाहिजे का, नाही लावला तरी पण आम्ही अभ्यास करू शकतो का, मार्क्स मी येऊ शकतो का, तर याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी त्याच्यावरती ही व्हिडिओ अपलोड करेन, ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळाली असेल की नेमकं आपण 11th 12th कोणते विषय घ्यायचे आहेत आणि तुम्ही पुढे काय करणार आहात त्याच्यानुसार विषय निवडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला परत असं एक रिग्रेट राहायला नको की हा निवडला असतं बरं झालं असतं, तो निवडला असतं बरं झालं असतं असं राहायला नको. इवन तुम्ही 12th विषय बदलू शकता डिपेंडिंग अपॉन कॉलेज, ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला क्लिअर आयडिया मिळाली असेल. नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बाय.